अरे काय चाल ए शांत बसा अरे शांत बसा मला माणसं इतके जाहिराती थांब तुझा म्यूट ऑफ करतो म्यूट ऑन म्यूट ऑन शांत बसा तुम्हाला कळत नाही तुझं नाव काय तर दत्ता काय म्हणतात आरतीत का दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन इथं मन माझं फार कामातून गेलेलं आहे कळलं का अरे हवालदार ऐकत म्हणजे काय ऑन ड्युटी आहे मी खर तर काय आमच्या वडीलधाऱ्याने सांगितले का चित नाही थारी आणि मन हरी हरी आता डॉक्टरनी मला काय सांगितले का तुमचं जरा चित्त शांत ठेवा बरं माणसाचं चित्त शांत कवा असेल का आजूबाजूला असं शांतपणा असेल तवा कवा तरी ऐकायचा माझं पण म्यूट ऑन आहे ऑफ केलेलं नाही तुमचं अजून आणि तो अजून शिपाई पण यायचा आहे तो शिपाई एकदा आला का नको नको ते प्रश्न विचारणार मला गोळात घालणार माझं ध्यान तो फार रिस्कडून टाकणार तर तो यायच्या आत मला 100 आकडे मोजून मला माझं टेम्परेचर चेक करायचं आहे ऑन हवालदार हवालदार साहेब हवालदार हवा तुम्ही हित आहे मी तुम्हाला फार तिकडे शोधून आलो गावात हा अहो काय हवालदार हा त्या मार्कोटिक टेस्टमध्ये त्या टॅलेने तुमचं नाव घेतलंय हा आणि आता समिती तुम्हाला ताब्यात घेणार तर ता त्या समितीला तुम्ही 2 कोटी रुपये लाच दिलीत लाज काढली माझी रे अख्ख्या पोलीस खात्याचीच लाज काढली कृष्णा देवा कृष्णा अरे ड्युटी असताना कधी या माणसाने मला 1.5 रुपयाचा चा नाही पाजला आणि आज 2 कोटी रुपये त्याला देऊन आला तुम्ही हा बरं हे पैसे कमवले तेवढं माझी आठवण नाही झाली हा नाही नाही म्हणजे मी असतो तर तुम्हाला हे असे कमवू दिले नसते पैसे अजिबात अजिबात तोंड वाढव काय जप जप करताय अहो आता जप करून काय उपयोग तेव्हा जपून वागायचं होतं ना करले सवरले आणि आता देवपूजेला लागले होय अजिबात काय बोलणार का काय बोलणार का शांत एकदम तुमच्या पश्चात त्या मैनावतीकडे मलाच बघायला लागणार आहे नाही नाही म्हणजे असं असं मी विचार करत होतो तेवढ्या तुम्हाला बायकोनी उठावलं आणि सांगितलं की अहो ड्युटी नाही का जायचं तेव्हा मला कळलं की हे सपन होत म्हणजे घरला पण नाईट ड्युटीवर तू झोपतो तुला काय अकले का बायको तुला सोडून अरे काय रे काय काय माझ्या मैनावतीची काळजी तुला होय मी बघतो अर्थ तुला माफ केलं मी माफ नाही बाबा मला अजाबात ताप नाही मला लय बरं वाटतंय मनाला समाधान वाटतंय बरोबर नाही म्हणजे मला सांगा ते फिलुगुड फिलुगुड म्हणतात ती हेच का नको त्याचं नाव खंड नकोस पुन्हा माझा नसलेला ताप वाढल तुला माहित नाही का नाही अरे बाबा दिल्लीवर ना आपल्या डिपार्टमेंटला आदेश आलेले आहेत का राज्यात जिथं जिथं म्हणून फिलगुड आहे त्याचा शोध घ्या हे वाजवा नाहीतर खाजवा काय झालं तुम्हाला गुळ काय अरे तुमचं मौन होत आहे ना का केवढ्या अण्णांना तुमची दशा झाली आहे अण्णा म्यूट ऑफ पप्पा सांगा कोणाचे पप्पा आमच्या मम्मीचे हे बिट्टे बिट्टे पण मला सांग मम्मी कोणाची बापरे पप्पा म्हणू नकोस बाबा म्हण मला डार्लिंग डार्लिंग कधी आला अग अग काय हे तुझं बोलणं कालपर्यंत मला अहो म्हणायचीस लग्नानंतर मला इकडनं म्हणायचीस लग्नाच्या आधी तर मला तिकडनं म्हणायचीस आणि आज डार्लिंग अग मुलांनी ऐकलं तर त्यांच्यावर वाईट परिणाम होतील डार्लिंग डार्लिंग सध्या सगळीकडे फिलगुडचे वारे वाहत आहेत आता ऐका आमच्या काही डिमांड्स आहेत म्हणजे आम्ही एक लिस्ट तयार केली लिस्ट सांग बरं मी मला एक बाईक आणि एक मोबाईल हवाय बाईक बाईक हवी आहे मागे फिफी बसणार आहे मला ना मला पण एक मोबाईल हवा आणि स्कूटर हवी तुला स्कूटर हवी आहे हो तुला खरंच स्कूटर हवी आहे अगं मग माझी घे ना शी ती तुमच्यासारखी जुनी झाली खडखड खडखड आवाज येतो त्यातनं गेअर बीर असं नाही मला अशी स्मूथ स्कूटर हवी आहे आणि मला मोबाईल हवा आहे नाचोशी गप्पा मारायला नाचो 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 गधडे बापाला नाचो म्हणतेस तुम्ही हा नाचो नाचो कोण कोण नाचो कोण बाबा बाबा तिचा नाचो माझी फिफी फिफी करून हसतोस काय गधड्या आणखीन एक आणखीन मी सांगू सांगू म्हणजे काय आहे आम्हाला तिघांना की नाही म्हणजे तुम्ही पण एक कार हवी आहे कार डार्लिंग डार्लिंग ऐका ना ऐका काय अरे एवढं सगळं घेतलं एवढं सगळं घेतलं तुम्हाला कार देखील हवी हवी ऐका ना म्हणजे स्वप्नील
सुवर्ण चतुर्भुजावर फिरायचं ना आम्हाला. स्वप्नेने सुवर्ण चतुर्भुज आपण चतुर्भुज होण्यापूर्वी असं काही म्हणत नव्हती. याचा अर्थ काय बाबा? ड्रीम गोल्डन क्वाड्रँगल, त्याच्यावरून फिरायला पण हवी. बापरे, ह्या दोघी वेगवेगळ्या काय म्हणजे म्हणजे काय? दिल्ली, बँगलोर, कलकत्ता, चेन्नई हा चौकोनी महामार्ग आपण कार मधून फिरे बाबा, कार मधून. अरे वेडा आहेस तू, वेडा आहे. आपल्याला त्या मोठ्या चौकोन जायचंच नाहीये. आपला चौकोन कसा छोटासा, पण बघ पुणे, मुंबई, नाशिक, त्र्यंबकेश्वर मध्येच कुठेतरी शिर्डी वगैरे जाऊन आलो तर एवढंच आपला छोटासा चौकोन. तो पण तुझ्या मध्ये मोठ्या चौकोनात आपल्याला जायची गरज काय ना? पप्पा एकदम जुने झालेत. पप्पा आता बदललाच पाहिजे. पप्पांना बदलायला चालला ह्या कारटा. पप्पा बदलले पाहिजेत, पप्पा बदलले पाहिजेत. आणि तू 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 काय काय पप्पांचं काय काय जुनं झालंय? पप्पा जुने झाले आणि काय, पप्पांची गाडी जुनी झाली आणि पप्पांचे विचारही जुने झालेत. कुठे गेली ती डार्लिंग? डार्लिंग ये अशी पुढेही. डार्लिंग एक काम कर, खाली जाऊन त्या बोहारणीला बोलव. तुझा पप्पा ना आता भांडी कपडा झालाय, त्या बोहारणीला देऊन टाका तुमच्या पप्पांना आणि नवीन पप्पा घेऊन या. कूल डाऊन, कूल डाऊन पप्पा, कूल डाऊन. फील फील गुड. नाही नाही नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. त्या पोराचं आणि त्याच्या आईचं. आई काय म्हणती? का आई आणि मुलीचं म्हणणं काय आहे? का त्यांना कार पाहिजे, मग कार घेऊन द्यायला पाहिजे. आणि त्या पोराचं म्हणणं काय? का त्याला बाईक पाहिजे, मग त्याला बाईक घेऊन द्यायला पाहिजे. नाही, तुझं मत मला पटलं. मग पर आता हे गाडी घ्यायची, बाईक घ्यायची, मग पैसे कुणी द्यायचे बापानं? नाही नाही, तसं नाही. अहो कसं आहे, तुम्ही नुसतं मम म्हणा ना, कर्ज देणाऱ्या संस्था लगेच धावत येतात का? नाही बघा ना तुमच्याकरता. आणि मग आणि सध्या मध्यमवर्गीय माणसांची टेंडन्सी कशी झाली माहिती का तुम्हाला? का त्यांना हप्त्यावर ताजमहल जरी मिळाला ना तरी घ्यायला बसलीत लोक. होय का? आणि कर्ज द्यायला संस्था. होय ना. मग लोनचे फेडायचे कुणी? लोनचे? लोनचे म्हणजे लोनचे पैसे फेडायचे कुणी आणि कवा आणि कसे? आता हप्त्याचं तुम्ही आम्हालाच सांगताय वय. असं म्हणून तो आपल्या खात्याचं नाव बदलाम करू नकोस. आपण हप्त्यावरही जगतो. आपलं डिपार्टमेंट सोडून दे, पण सर्वसाधारण जी माणसं घेतात की नाही कर्ज, हा ते परत त्यांनी फेडायचं कवा? ते हे ते एवढं कसलं विचार करायला लावताय मला? ते बघू की पुढचं पुढं. शाबास, तू ह्या देशाचा नागरिक म्हणून घेण्यासाठी ना अगदी यथायोग्य आहेस. म्हणजे आपल्या देशातल्या सरकारने जी काय शिकवण दिले त्याच्या पावलावर तो ती पाऊल ठेवतेस. आपलं सरकार तरी काय करते, काय जागतिक बँकेकडनं कर्ज काढते, बसाबसा कर्ज काढते, उपक्रम राबवते, बसाबसा कर्ज काढते, उपक्रम राबवते. पर ह्यांना दिलेलं कर्ज त्याची परतफेड करण्यासाठी म्हणजे जागतिक बँक त्यांना विचारते, बाबा आमचे पैसे कवा देणार? त्या सरकार त्यांना काय म्हणते? पुढचं पुढं, फील गुड. हा ताई, दे घे. थँक्यू ताई. कशी आहेस तू? मी काय बरी. का काय झालं? काही नाही रे. अगं मग तुझ्या चेहऱ्यावर हे चिंतेचं साम्राज्य कसं काय? काय झालंय काय? सगळीच हार झालीय बघ, कशातच राम उरला नाहीये. अगं असं कसं म्हणतेस तू ताई? हा अगं भाऊजी नसताना तू हे सगळं हा संसाराचा डोलारा सांभाळलास, कष्ट केलेस, मेहनत करून त्या विश्वनाथला एवढा मोठा सिव्हिल इंजिनियर केलास, हा आता तर खरं तुझे सुखाचे दिवस आलेले आहेत आणि तुझ्या चेहऱ्यावर ही चिंता. कसले सुखाचे दिवस रे? विश्वनाथला एवढा शिकवला, सिव्हिल इंजिनियर केला, पण आज एक वर्ष झालं घरातच बसून आहे. सिगरेट काय फुंकतो, सारखा राग राग करतो बघ, काही बोलायला गेलं की चिडचिड करतो. काय बोलणार आता? बरं काय झालंय, त्याचा प्रॉब्लेम काय हे तू त्याला विचारलंस का? विचारलं तर माझ्याच अंगावर डाफरतो. हे बघ तू बोलतोस त्याच्याशी? हो बोलतो की, समजवतो त्याला. कुठे आहे कुठे तो? हाक मारते मी त्याला. विश्वनाथ, विश्वनाथ. काय काय? अरे मामा आलाय, जरा बाहेर येतोस, त्याला बोलायचंय तुझ्याशी. तुम्ही बोलत बसा, मी खाण्याचं बघते काहीतरी. अगं तू तू पण थांब ना इथे, थांब आपण तिघही बोलू एकत्र. नाही नको, तुम्ही बोला. अगं बोला, काय काम आहे मामा? तू बस ना इथे.
नाही मी उभाच ठीक आहे, तू बोल. अरे विश्वनाथ सिगरेट नाही नको मला. अरे घे रे, मला कळलंय तू ओढतोस. म्हणजे हे आईने? नाही नाही, आईने मला काहीही सांगितलेलं नाहीये. उगाच तू तिच्यावर डाफरू नकोस. ऐक, तू घे ना. हे बघ, मला नकोय सिगरेट, तू कामाचं बोल. अरे हे बघ, एका ठराविक वयानंतर मुलांशी मित्रांसारखं वागायचं असं मी वाचलंय कुठेतरी. घे तू, घे. बाकीच्या गोष्टी राहू दे, तू कामाचं बोल. बरं ठीक आहे, तू बस तरी, मग आपण बोलूया. बस. बोला विश्वनाथ. अरे काय प्रॉब्लेम? काय 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 प्रॉब्लेम? तेच मी तुला विचारतोय, तुझा प्रॉब्लेम नेमका काय आहे? साधा प्रॉब्लेम आहे की माझं खूप शिक्षण झालंय, इंजिनियर झालोय, तरी पण माझ्याकडे नोकरी नाही आहे, म्हणून मी घरात बसलोय. बस एवढाच प्रॉब्लेम आहे. हे बघ, तू घरात बसून तुला कोणी काम आणून देणार आहे का? अरे त्यासाठी बाहेर पडावं लागतं. म्हणजे मी कुठलेही प्रयत्न केले नाहीत असं म्हणायचं आहे का तुला? नाही नाही, तसं मला अजिबात म्हणायचं नाहीये, फक्त एवढंच मला म्हणायचं आहे. अरे बाहेर बघ, बाहेर फील गुडचे वारे वाहत आहेत. काय फील गुड? सगळीकडे महामार्गांची कामं चालू आहेत, तोलेजंग इमारती बांधण्याचं काम चालू आहे, गिरण्या पाडून उड्डाण पुलांचं काम चालू आहे. अरे तिथे तुझ्यासारख्या सिव्हिल इंजिनियर्सची गरज आहे. पण हे फील गुड आहे सगळं राज्यकर्त्यांसाठी, आपल्यासाठी नाही, कळलं का? अरे बाबा, जागतिक बँकेच्या पैशाने जी काही कामं घेतलेली आहेत त्यामुळे कंत्राटदारांचे जे काही निकष आहेत ते इथल्या इंजिनियर्सकडून पूर्ण होऊच शकत नाहीत. म्हणजे त्यांच्या आवाक्या बाहेरचं आहे ते सगळं. बरं, ही जी काही कामं आहेत ना ती फॉरेन कंपन्यांनाच मिळणार आहे, किंवा काही नाही तर त्यांचं कॉलॅबरेशन तरी नक्कीच होणार आहे. त्यामुळे झालं आहे काय की आपल्याकडे जे काही सिव्हिल इंजिनियर्स आहेत ते आजच्या डेटला बेकार आहेत. बेकार म्हणजे? म्हणजे या मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये त्यांना काहीही काम नाही. आहे ना, आहे. नाही कसं, दोन पदं त्यांच्यासाठी आजच्या डेटला आहेत. एक म्हणजे ते मजूर तरी होऊ शकतात, किंवा दुसरं म्हणजे मुकादम. आणि बघ मामा, एवढं शिकून मजूर आणि मुकादम होणं मला पटत नाही आहे. आलं का लक्षात तुझ्या? अरे एवढं सगळं जर तुला कळतंय तर तू घरात बसून काय आहेस? आणि हे बघ, मी तुला सांगण्याचं जे काही काम होतं माझं ते मी केलेलं आहे, आता जे घ्यायचं आहे ते घे, बाकीचं सोडून दे. नाही मामा, उपदेश चांगला आहे तुझा, पण मी काय म्हणतो, हा जो काय तुझा उपदेश आहे ना तो आपल्या राज्यकर्त्यांना जाऊन दे ना. ट्रक आला का? वय वय वय, आला ट्रक. तू एक काम कर, त्या ड्रायव्हरला जाऊन सांग आम्ही आलो म्हणा, सगळे बांधाबांध झालेले आम्ही. तू जाताला जाऊन सांग. तू लवकर बाबा, लवकर लवकर एकदम. अरे तो कोंबडं पळायला लागतंय, कोंबडं पळायला धर त्याला. हा आम्ही आलो. लक्ष्मी, अगं काय करते, चल की लवकर. अगं माझ्या आई सरब तिकडे कामाला जायचंय, नट्टापट्टा करून कसं भागल आपल्याला? अहो कसला नट्टापट्टा, चार भाकऱ्या करून घेतीया, वाटत खायला होती. बर बर, चला लवकर. आलो आलो, बर का, सोडू नका ट्रक. आवा कसला विचार करतोस? काय नाही पोरा, असच. आणि चल की, तुझं सामान कुठं आहे? कायच सामान पोरा? अरे असं काय करतोस, कायच सामान? म्हणजे तुझं गाठोडं कुठं आहे, तुझी कापडं कुठं आहेत? हरपर काला. अरे असं काय करतोयस, आपल्याला गाव सोडून जायचं नाही तिकडं शहराला. म्हणजे? अरे आपल्या गावात दुष्काळ पडला आहे, काय तुला कळतंय का बा? अरे तिकडं शहरात म्हणे लय मोठा रस्त्याचं काम सुरू आहे, तिकडं काहीतरी दिल्ली आणि मुंबई जोडायचं लय मोठ्या रस्त्याचं काम सुरू आहे. आणि तिथं म्हण पर माणसाला, म्हणजे तिथं राबणाऱ्या माणसाला मानशी 50 रुपये देणार आहे ती. वय चल, दोन घाव सुखानं खाव आणि सुखानं आपल्या कुटुंबाबरोबर तिथं राहू. चल अरे चल. म्हणजे तुम्ही समधे चालले होय तिकडं? आम्ही समधे चाललो तिकडे.
हा जा जा पोरानो जा, पर म्या नाही यायचो तिकडे. अरे आबा नाही, खरंच सांगतोय मी. अरे तू काय बोलतोयस, तुला कळतंय का? नाही समद कळतंय मला, पर म्या नाही यायचो तुमच्या सोबत. दादा दादा लवकर चाल, तिकडे जागा धरून ठेवली मी, लवकर चाल तिकडे. आलो आलो लेकरा, तू एक काम कर, गाठोडे घेऊन जा आणि त्यांना म्हणा आपण तू आपली जागा धरून ठेवली. लक्ष्मी अग इकडे इकडे हे बघ, हे आबा म्हणतोय आपल्या संगत येणार नाही, ह्याला इथे एकट्याला राहायचं, ह्याला तू समजावून सांग काहीतरी. बाय येत नाही तू? नाही बघ काय हो आबा, तुम्ही नाही येत आमच्या संग, चला की? नाही पुरी, नाही म्या नाही यायचो. अग या मातीतच माझा जन्म झाला आणि या मातीतच मला आता जायचंय. लय लय काय काय दिलं या मातीनं मला, लहानाचं मोठं केलं, सोन्यासारखी पोर दिली, नातवाचं तोंड दाखवलं, आणि काय पाहिजे मला? आणि आता आता या गावात दुष्काळ पडलाय म्हणून म्याच पाठ फिरवून जायचं? नाही बाबा, या मातीशी मला इमान राखायलाच पाहिजे. बघ तुला सांगतो, ही माती भीती काय नसती. ज्या मातीत आपल्याला दोन येळचं जेवण मिळतं, पैसा मिळतो ना, तीच माती आपली असती. बस ही माती आपली नाही. हे आबा चल, ए तू सांग समजावून, चल तू. माझी नका काळजी करू तू. हे अरे काय येड्यासारखं बोलतोस तू, कोणाकडे मागणार ह्या गावात? या गावात कोण बी नाही राहिलं. म्हणजे म्हणजे अरे म्हणजे या गावात आता कोण नाही राहिलं रे. औषधाला सुद्धा एक माणूस नाही सापडणार तुला ह्या दुष्काळी गावात. समधी समधी माणसं चालली सारत तिकडे त्या रस्त्याच्या कामाला. समधी माणसं चालली. बघ बघ, तो अण्णा चालला, तो तात्या चालला. अरे तुझ्या वयाचा तो शिरपा बी चाललाय. चल हे माझं ऐक नाही असं नको हट्ट करू. चल तू सांग याला काहीतरी. आबा आबा तुम्ही चला आमच्या संग, उगाच तिकडे माझ्या काळजाला गोर लागून राहायचं. चला बर चल दादा, लवकर चला ना. समजा लोक थांबले तिकडे ट्रक वाला वळून राहिले, लवकर चला ना तुम्ही. चला आता जायचं. चल बाबा जो सामान बाबा लवकर चाल, समजा तिकडे चालले ना बाबा लवकर चाल ना. हे नाही रे लेकरा. हा अरे जा तुम्ही, म्या नाही यायचो. काय नाही जा तुम्ही जा. ए बाबा अरे आम्ही फार एकट पडू रे. अरे काय नाही बाबा जा. तुझे लय माझा आशीर्वाद आहे तुमच्या बरोबर. तुझे लय आठवण येईल बाबा. मला बी येणार नाही. हे राजा याला नाही जा 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 पोरा जा बाबा. सुखानर रे समद्याने सुखानर जा पुढचा. हा भाई तुम्ही काळ्या मातीत मातीत पार माती झाली. म्हणजे आपला राबणारा शेतकरी ज्या काळ्या मातीत त्यानं आपलं शिवार फुलवायचं तिथं झालंय माळरान. फार दुष्काळ पडलेला आहे तिथं. आणि मग काय करतोय आपला शेतकरी? तर तिथनं उठतोय आणि सरकार हे जे काय महामार्ग तयार करत आहेत त्याच्यावर मजूर म्हणून काम करतोय. अहो तुम्हाला सांगतो, रोज 75,000 चार चाक्या या धावायला लागलेल्या आहेत, खपाय लागलेल्या आहेत. आणि त्या धावणार कशावरनं? तर आपल्या शेतकरी बंधून बांधलेल्या मार्गावरनं. बर ह्या चार चाकीत बसून राजमार्गावर जाताना माणसाला कुठं तर भूक लागली तर काय परचुटन हॉटेलात जाणार? नाही तो जाणार पंच तारांकित म्हणजे 5-स्टार हॉटेल मधी. सामान्य माणसाला खायला अन्न नाही घरात आणि ही लोक जाणार पंचतारांकित हॉटेलात खायला. आणि त्या हॉटेलाकरता आपलं सरकार पण आहे ना 500 कोटी रुपयाचं अनुदान द्यायला बसलंय. ह्या मग आपल्या सरकारची भावना उदात्त आहे. का खाणारा माणूस मेला तरी चालल, पण पंच तारांकित खानावर चालवणारा जागला पाहिजे. याला काय म्हणायचं फील गुड? याला फील बॅडच म्हणायचं. नाही तरी पण मला वाटतं आपला शोध जरा चुकलेला दिसतोय. तर आपण ज्या घरात मागाधरण बघतो ना याला म्हणायचं अल्पसंतुष्ट आणि अल्पसंख्याक. बर मला तरी असं वाटतंय की फील गुड हा बहुतेक बहुसंख्याक घरामध्ये असावा. पण ही बहुसंख्याक पण आपल्याला अशी शोधून चट्ट दिशी सापडत नाहीत. मग त्यांना खोदून खोदून काढावं लागल.
आणि मला तरी सारखं वाटतंय की एकदा का आपण बहुसंख्याकांच्या घरात गेलो का तिथलं चित्र कसं असेल कसं असेल की बाबा फिलगुड घ्या आणि गोड गोड बोला